ऑक्टोबरमध्ये आपल्या गार्डनमध्ये आपल्या कंटेनर गार्डनमध्ये आपल्याला काय काय कामं करायची आहेत ह्याच्याबद्दल आज मी तुम्हाला सांगणार आहे गुलाबाबद्दल आज आधी आपण बोलूयात साधारण मध्ये मी हे असं ह्याचं ट्रिमिंग केलेलं होतं आणि जिथे मी ट्रिमिंग केलं तिथल्या खालच्या नोडमधून अशी फूट आलेली आहे तुम्हाला फूट दिसतीये इथे जर ट्रिमिंग करायचं नसेल तर आपण अशी फांदी नव्वद डिग्रीवरती वाकवू पण शकतो इथे मी तुम्हाला फांदी वाकवलेली दिसते आणि त्याच्या खालच्या नोडमधून एक नवीन फूट आली आहे नवीन कोंब आलेले आहेत तर नव्वद डिग्रीवरती असं तुम्ही जे वाकवून ठेवलात तिथे मी फंजी साईड पण लावलेला आहे तर फंजी साईड लावणं खूप गरजेचं आहे आपण प्रोफेशनल गार्डनर नसलो तरी घरी हाऊसेपुरतं काही गार्डनिंग करत असतो आणि त्यातून आपल्याला अनुभवातून आपल्याला बऱ्याच गोष्टी शिकायला मिळतात ह्या चॅनलमधून मी मला आलेले सगळे अनुभव शेअर करत असते मी बऱ्याच वर्षापासून गार्डनिंग करते माझ्या चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब केल्याशिवाय पुढे जाऊ नका आणि सबस्क्राईबच्या शेजारचं बेलचा आयकॉनसुद्धा दाबा आणि तुम्हाला जर तुमचे काही अनुभव शेअर करायचे असेल तर मला कॉमेंट बॉक्समधून नक्की कॉमेंट करून सांगा चला तर मग आपण सुरुवात करूयात इथे बघा मी इथे हा ही फांदी नव्वद डिग्रीवरती अशी वाकवून ठेवलेली आहे अगदी सोपं आहे ते फक्त क मो नोड पॉईंट जिथे असतो ना त्याच्या वरच्या बाजूचा अशी ही फांदी अशी वाकवायची आहे yeah <laughs> तुम्हाला जर वाटत असेल तर तिथे फंजी साईड लावा नाही तर तिथे डायबॅक होण्याची शक्यता असते केव्हाही हार्ड प्रोनिंग किंवा कटिंग केल्यानंतर डायबॅक हो होऊ नये डायबॅक म्हणजे पूर्ण फांदी वाळून जाते आणि त्याचबरोबर गुलाबाचा वा रोपसुद्धा वाळून जातं मग म्हणून आपण तिथे फंजी साईड लावायचं तर इथे बघा मी ट्रिमिंग केलेलं आहे त्याच्या खालच्या नोडला छानपैकी फूट आली आहे साधारण पंधरा दिवसात अशी मस्तपैकी फूट येते आणि जशी ती फूट वाढत जाते अशी छान लाल रंगाची जेव्हा फूट असते तर तिथे गुला फूट फुलं यायला सुरुवात होतात ऑक्टोबर मध्ये आपण ही कामं करायची आहेत त्यामुळे नोव्हेंबर आणि डिसेंबर हा गुलाब फुलण्याचा सीझन आहे आणि ह्या त्यासाठी आपण ही सगळी तयारी करायची आहे तर आपण वन बाय वन सगळ्या गोष्टी समजून घेऊयात इथे जी वाळलेली वगैरे अशी पानं असतात तर ती पानं आपण काढून टाकायची आहेत आपण साधारण जून जुलैमध्ये थोडंसं गुलाबाला खत दिलेलंच होतं सगळ्याच झाडांना आपण दिलेलं होतं पण हा जो सीझन आहे आता ऑक्टोबर आणि मार्च हे दोन सीझन आहेत तर ह्या सीझनमध्ये सगळ्या परमनंट रोपांना आपण मोठ्या प्रमाणात खतं द्यायची असतात आधी हे सगळी स्वच्छ स्वच्छता करून घ्यायची गुलाबाला खूप स्वच्छ आणि मोकळं ढाकळं ठेवावं लागतं त्याला भरपूर सूर्यप्रकाश पाहिजे त्याला खूप अशा कुंड्यांच्या गर्दीमध्ये ठेवायचं नसतं मोकळं ठेवायचं असतं तर हा पॉईंट मी माझ्या आधीच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलेला आहे आणि आधीसुद्धा मी साधारण महिन्याभरापूर्वी थोडंसं सा फंजीसाईड दिलेलं आहे इथे मी खुरपीनी थोडीशी खुरपून घेते माती साईडनी खुरपून घ्यायची आहे अगदी खोडाजवळ खुरपायची नाही आहे मुळं फार डिस्टर्ब करायची नाही आहेत अशा प्रकारे हलक्या हाताने आपण ही खुरपून ह्याच्यातली माती बाहेर काढायची आहे जीसुद्धा फुलं देणारी झाडं असतात रोपं असतात तर त्यांना खाऊ खूप लागतो अर्थात आपण त्यांना खाऊ दिला तरच ते आपल्याला फुलं देतात तर ह्या खाऊमध्ये आपण आधी रोपाची चांगली वाढ करून घेण्यासाठी त्याला चांगलं शेणखत वगैरे देत असतो शेणखत केव्हाही देत असताना ते एक वर्ष जुनं असलंच पाहिजे किंवा आपल्याकडे असलेलं गांडूळ खत आपण देऊ शकतो किंवा पानांचं खत आपण देऊ शकतो किंवा आपण जर किचन वेस्ट कंपोस्ट प तयार करत असाल तर ते आयदर हे किंवा आयदर असं सगळं एकत्र आपण द्यायची गरज नसते त्याचबरोबर आपण नीम पेंट घालणं खूप गरजेचं असतं सगळ्या कु कुंड्यांमधून आपण नीम पेंट ही घातलीच पाहिजे नीम पेंट ही एक खताचं सुद्धा काम करते आणि ती फंजीसाईडचं पण काम करते कुठला फंगस किंवा की कीड वगैरे झाडांना लागू देत नाही अशा प्रकारे मी हलक्या हाताने ही माती काढून घेते जेवढी पण आपल्याकडे कुंड्या आहेत आता गुलाबाच्या कुंड्यांमध्ये लावलेली आहे लावले तर त्याची अशी माती आपण मोकळी करायची आहे आणि ती काढून घ्यायची आहे मुळं दिसतील इतपत आपण हे मोकळं करायचं आहे ही काढून घेतलेली जी माती असते ती आता आपण पुन्हा पुढच्या वेळेस वापरायची आहे कारण त्याच्यामध्ये भरपूर न्यूट्रिएंट्स आहेत आता हे एवढं मी काढलेलं आहे हे तुम्ही एक दिवस उन्हामध्ये सुद्धा ठेवू शकता असं नाही की लगेच्या लगेच आपण हे भरून घ्यायचंय जर तुम्हाला शक्य असेल तर एक दिवस तुम्ही उन्हात ठेवू शकता इथे मी आधी दिलेलं फंजीसाईड दिसत तुम्हाला गुलाबाला हा वेळोवेळी फंजीसाईड देणं खूप गरजेचंच आहे खत देण्यासाठी आता मी गांडूळ खत वापरणार आहे तर भरपूर दोन ते तीन मुठी गांडूळ खत मी देणार आणि त्याच्याबरोबर मी नीम पेन देणार एप्सम सॉल्ट अजिबात विसरायचं नाही आहे एप्सम सॉल्ट आपण महिन्यातून एकदा ह्याच्या पुढे सुद्धा दर महिन्यातून एकदा एक, एक चमचा एप्सम सॉल्ट आपण ह्याला द्यायचं आहे शिवाय आपण फंजी साईड तर आपण देणारच आहोत बावीस टीन तुम्ही वापरलात तरी चालेल ट्रायकोडर्मा तुम्ही वापरलात तरी चालेल इथे मी गांडूळ खत इथे घेतलेलं आहे हे गांडूळ खत मी वापरणार आहे आणि बाजूला तुम्हाला खाली पडलेली जी माती दिसते आहे तर ती माती कुंडीतून बाहेर काढलेली आहे ह्याच्याबरोबर मी ह्युमिक ॲसिड तुम्हाला दाखवलेला आहे आणि फंजीसाईड मी तुम्हाला दाखवलेला आहे त्याचबरोबर आपल्याला एन पी के द्यायचं आहे एन पी के नाईन्टीन 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 मी घेतलेला आहे जो असेल तुम्ही वापरू शकता किंवा तुमच्याकडे जर डी ए पी असेल तर पाच सहा दाणे डी पीचे तुम्ही घालू शकता किंवा तुम्ही जर बोनमील जर वापरू शकत असाल तर ते सुद्धा तुम्ही घालू शकता मी मात्र इथे एक चमचा एन पी के वापरणार आहे तर फनजीसाईड आणि ह्युमिक ॲसिड हे अल्टरनेटली द्यायचं आहे आपल्याला म्हणजे एका महि पहिल्या महिन्यात आपण जर ह्युमिक ॲसिड दिलं एक चमचा एक लिटर पाण्यामध्ये घालून तर दुसऱ्या वेळेस आपण एक चमचा फंजीसाईड एक लिटर पाण्यामध्ये घालून द्यायचं आहे आता इथे मी गांडूळ खत दिलेलं आहे गांडूळ खताच्यावरती मी इथे नीम पेंट थोडी घालणार आहे नीम पेंटमुळे कुठलीही कीड झाडांना लागत नाही तर अशा स्टेप बाय स्टेपनी आपण ह्या कुंडीला खत द्यायची आहेत आणि हे दिल्यानंतर आपण इथे मी एन पी के पण घालून घेते जी माती आपण कुंडीतून बाहेर काढलेली होती तर त्याच मातीने हे झाकून घ्यायचं आहे अशा प्रकारे तुम्ही दिलं तरी चालेल किंवा तुम्ही एका प्लेटमध्ये हे सगळं जे आहे खताचं मिश्रण तुम्ही एकत्र करून ते जरी तुम्ही करून दिलं म्हणजे जरा खोडापासून लांब असं दिलं तरी चालतं किंवा अशा पद्धतीने दोन्ही पद्धतीने तुम तुम्ही देऊ शकता आता ह्याच्यामध्ये जेव्हा आपण माती भरतो काढलेली माती जी भरतो तर ती कुंडीच्या वरच्या टॉपपासून चार बोटं खाली राहील एवढी माती भरायची पूर्ण गच्च अशी कुंडीत माती भरायची नाही आहे आज आपण जेव्हा हे खत देतोय तर आज आपण ह्याला बऱ्यापैकी पाणी देणार आहोत पाणी ओलं होईल इथपर्यंत द्यायचं आहे पण पुढच्या वेळेस जेव्हा आपण पाणी देणार आहोत तेव्हा मातीचा जो थर आहे वरचा तो कोरडा झाल्याशिवाय आपण द्यायचा नाही आहे जरासं हाताने बोटाने उकरून बघायचं आहे तर दोन बोटापर्यंत जर कोरडा भाग दिसत असेल तर तेव्हा आपण पाणी द्यायचं आहे पाणी खूप जास्त द्यायचं नाही आहे एवढ्या न्यूट्रिएंट्स आपण दिलेले आहेत त्यामुळे पाण्याबरोबर वाहून जाण्या इतपत कारण खालच्या बाजूला होल असतात तर ते होलमधून आपण दिलेले न्यूट्रिएंट्स पाण्याबरोबर वाहून जाण्याइतपत पाणी आपण द्यायचं नाही आहे आपण ह्याला पूर्णपणे उन्हात ठेवायचं आहे आज एक दिवस आपण ह्याला म्हणजे ही कामं संध्याकाळीच करायची आहेत त्यामुळे रात्रभर हे चांगलं सेट होईल उद्याचा एक दिवस आपण कदाचित सावलीत ठेवलं तरी चालतं पण त्याच्यापुढे आपण ह्याला उन्हातच ठेवायचं आहे उन्हात ठेवल्याशिवाय हे ब्लूमिंग देणार नाही आहे ह्याला फुलं येणार नाही आहे तर एवढी काळजी आपण आत्ता ऑक्टोबरमध्ये ह्या सगळ्या गुलाबाची आपण घ्यायचीच आहे सगळ्या गुलाबाची आपण कुंड्या आपण मोकळ्या करून घ्यायच्या आहेत त्याला खत द्यायचं आहे आणि त्याला फंजीसाईड द्यायचं आहे ह्याच्याबरोबरच आपण ह्याला स्प्रेसुद्धा द्यायचा आहे स्प्रे देणं खूप खूप गरजेचं आहे खूप महत्वाचा आहे स्प्रे हा आपला फंजीसाईडचा स्प्रे आपण देऊ शकतो त्यानंतर नीम ऑइलचा स्प्रे द्यायचा आहे अल्टरनेटली द्यायचं आहे बरं का हे सगळे स्प्रे आपण अल्टरनेट करायचे आहेत पंधरा पंधरा दिवसांनी त्याचबरोबर आपण एन पी केचासुद्धा स्प्रे द्यायचाच आहे तर हे सगळे स्प्रे गुलाबाला द्यायचे स्प्रे देताना नेहमी हे संध्याकाळच्या वेळेस द्यायचे आहेत इथे बघा तुम्ही रंगा ही छानपैकी लाल रंगाची अशी फूट आलेली आहे अशाच प्रकारे कटिंग केल्यामुळे किंवा ट्रिमिंग केल्यामुळे ही फूट कळी आलेली आहे जेव्हा लाल रंगाचे फूट येते तेव्हा अफकोर्स इथे छानपैकी कळ्या येतात एकदा कळ्या आल्या की आपण ह्याला लिक्विड फर्टिलायझरसुद्धा द्यायचं आहे तर लिक्विड फर्टिलायझरमध्ये आपण ह्याला कांद्याचं पाणी द्यायचं आहे आणि त्याचबरोबर आपण केळीच्या सालीचं पाणी आपण द्यायचंच आहे कारण कांद्याच्या सालीमध्ये खूप मायक्रोन्यूट्रियंट्स असतात आणि केळीमध्ये फॉस्फरस आणि पोटॅशियम असतं जे की फुलं फुलण्यासाठी खूप गरजेचं असतं त्याचबरोबर आपल्याला मोहरीच्या पेंटचं पाणीसुद्धा तयार करून द्यायचं आहे मोहरीची पेंट जी मार्केटमध्ये मिळते दोन मुठी आपण ते पाण्यामध्ये भिजवून दोन ते तीन दिवस आपण पाण्यात भिजवायचं आहे ते भिजवताना जर तुम्ही नीम प पेंटसुद्धा त्यात घातली तर त्याच्यामध्ये जी रासायनिक प्रक्रिया होऊन उत्कृष्ट प्रकारचं खत तयार होतं आणि त्याचं जे लिक्विड आपण घेणार आहोत त्याच्यामध्ये दहा पट पाणी आपण त्याच्यामध्ये घालून ते झाडांना थोडं थोडं द्यायचं आहे हे पंधरा दिवसातून आपण एकदा करायचं आहे म्हणजे न शंभर टक्के तुमची ह्यावेळेस बाग ही गुलाबानी नक्कीच फुलणार आहे तर अशा प्रकारे स्टेप बाय स्टेप सगळी तुम्ही काळजी घ्या अशा प्रकारे खतं द्या आणि खतं दिल्यानंतर पाणी कसं द्यायचं आहे ऊन किती द्यायचं आहे स्प्रे कुठला करायचा आहे फंजीसाईड कुठला वापरायचं आहे आणि लिक्विड फर्टिलायझर कुठले वापरायचं आहे ह्याच्याबद्दल मी पूर्णपणे डिटेलमध्ये सांगितले तुमचे काही कॉमेंट्स असतील तर मला कॉमेंट करून नक्की सांगा थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओ खूप खूप धन्यवाद